आजपासून 31 जुलैपर्यंत या 5 राशींना गाडी, बंगला, पैसा सर्व काही मिळणार. ज्योतिषशास्त्रानुसार ग्रह नक्षत्राची हालचाल बदलत राहते, ज्यामुळे प्रत्येक मनुष्याच्या जीवनात वेगवेगळ्या प्रकारचे बदल दिसून येतात. ज्योतिषशास्त्र असे म्हटले आहे की जर एखाद्या व्यक्तीच्या राशीत ग्रह आणि नक्षत्राची हालचाल योग्य असेल तर आयुष्यात आनंददायी परिणाम मिळतात, परंतु त्यांच्या हालचाल योग्य नसेल तर बऱ्याच समस्या उद्भवू लागतात. बदलाव हा निसर्गाचा नियम आहे आणि तो सतत चालू राहतो, याला थांबविणे शक्य नाही. मित्रांनो, आज आम्ही तुम्हास अशा 5 राशी बदल सांगणार आहोत ज्यांना गाडी, बंगला, पैसा सर्व काही मिळणार आहे. या राशीचे जीवन आता खूपच आनंदाने व्यतीत होईल. या व्हिडिओमध्ये करिअर, शैक्षणिक, कौटुंबिक, प्रेम, वैवाहिक, आर्थिक, आरोग्य अशा सर्व प्रकारचे राशी भविष्य तुम्हाला सांगणार आहोत. तर चला मित्रांनो, जाणून घेऊया त्या 5 राशीबद्दल. त्याआधी जर तुम्ही आमचं चॅनल ॲस्ट्रो मराठीला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा, आणि शनिदेवांचा आशीर्वाद पाहिजे असेल तर कमेंटमध्ये जय शनिदेव लिहायला विसरू नका. आपल्या व्यवसायात तुम्हाला काही नवीन संधी मिळतील. विद्यार्थी वर्गाच्या लोकांना स्पर्धात्मक परीक्षेमध्ये चांगले निकाल मिळेल. तुम्हाला अभ्यासामध्ये चांगलं वाटेल. नफ्यासाठी अनेक संधी येऊ शकतात. तुमची आर्थिक स्थिती मजबूत होईल. एखाद्या कठीण परिस्थितीत आपणास काही लोकांची मदत मिळू शकेल. व्यवसायाच्या संबंधात प्रवासाला जाण्याची तुमची योजना असू शकते. तुमचा प्रवास आनंददायी असेल. वेळोवेळी होणारे बदल तुम्हाला काहीतरी नवीन शिकवतील. तुम्ही तुमच्या कामाच्या दिशेने खूप सक्रिय व्हाल. बरेच दिवस प्रलंबित कामे पूर्ण केल्याने चिंता दूर होईल. आपण आपल्या व्यवसायासाठी कोणतेही आवश्यक नियोजन देखील करू शकता. नोकरी करण्यासाठी दिवस चांगला असेल. उत्पन्न वाढण्याची शक्यता आहे. करिअरमध्ये प्रगती करण्यात वरिष्ठांची मदत मिळेल. महिलांना काही खास चांगली बातमी मिळेल. आयुष्यात तुम्हाला नफ्याची संधी जास्त मिळतील. आपण एक नवीन गुंतवणूक करू शकता ज्यात भविष्यात खूप फायदे होतील असे दिसून येत आहे. लोक आपल्या चांगल्या स्वभावांमुळे प्रभावित होतील. व्यवसायामध्ये फायदेशीर करार होऊ शकतो. एखादी जुनी गुंतवणूक मोठ्या प्रमाणात नफा मिळवू शकतो. कार्य करण्याच्या पद्धती सुधारतील. प्रभावशाली लोकांच्या मदतीने तुम्ही आपल्या कारकिर्दीत प्रगती कराल. व्यवसाय वाढू शकतो. यामधील पहिली भाग्यवान राशी आहे सिंह राशी. भूतकाळात घेतलेल्या चुकीच्या निर्णयांमुळे नैराश्य आणि मानसिक गोंधळ उडेल. पुढे काय करायचं आहे हे ठरविणे अवघड होऊन बसेल. इतरांची मदत घ्या. तुमचे धन तुमच्या कमी तेव्हाच होते जेव्हा तुम्ही व्यर्थ खर्च करण्यात स्वतःला थांबवता. ही गोष्ट तुम्हाला चांगल्या प्रकारे लक्षात येईल. जे तुमच्यावर प्रेम करतात, ज्यांना तुमची काळजी आहे, अशा लोकांशी व्यवस्थित वागा. तुमच्या मैत्रीमधील चांगला काळ आठवा आणि त्या आठवणींना उजाळा देऊन नव्या मित्रमैत्रिणींसोबत वाटचाल करा. जोपर्यंत एखादी गोष्ट पूर्ण करण्याची खात्री नसेल तोपर्यंत कोणतेही वायदा करू नका. अनेक विषय प्रश्न उद्भवतील ज्याच्याकडे ताबडतोब लक्ष घालणे गरजेचं आहे. तुमचा किंवा तुमची जोडीदार तुम्हाला जाणून देईल की पृथ्वीवर खराच स्वर्ग आहे. यामधील दुसरी भाग्यवान राशी आहे कन्या राशी. चांगल्या गोष्टी घेण्यासाठी तुमचे मन सज्ज राहील. दुसऱ्यांवर प्रभाव पाडावा म्हणून मर्यादेच्या बाहेर खर्च करू नका. प्रत्येकाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी तुम्ही प्रयत्न कराल तर अनेक दिशांमध्ये अनेक बाजूंनी तुम्ही ओढताण होईल. तुमची प्रिय व्यक्ती तुमच्याकडे काही वेळ मागण्याची तसेच भेटवस्तू मागण्याची शक्यता आहे. तुमच्या यशाच्या मार्गात जे अडथळा होऊ शकतो त्यांच्या कारकिर्दीत तुमच्या डोळ्यात देखील उतरंडा सुरू होईल. स्वतःसाठी वेळ काढणे खूप कठीण आहे, परंतु असा दिवस आहे जेव्हा तुमच्या जवळ आपल्यासाठी भरपूर वेळ असेल. तुम्हाला तुमच्या जोडीदाराचा प्रेमाची ऊब जाणवेल. यामधील तिसरी भाग्यवान राशी आहे धनुराशी. आपल्या मुलांच्या कामाचा तुम्हाला अपरिनिमित्त आनंदी होईल. दीर्घकाळ प्रलंबित असणारी थकबाकी आणि येणे अंतिमत प्राप्त होईल. कौटुंबिक व्यावसायिक प्रकल्प सुरू करण्यास शुभ दिवस आहे. चांगले यश मिळवण्यासाठी कुटुंबातील इतर सदस्यांची मदत घ्या. तुमच्या जोडीदारासमवेत तुमचे हृदयाचे ठोके मधुर संगत वाजवतील.
स्पर्धात्मक परीक्षेला बसणाऱ्यांनी शांत मनाने सामोरे जावे. परीक्षेच्या भीतीमुळे ग्रासून जाऊ नका. तुमचे प्रयत्न तुम्हाला निश्चितपणे सकारात्मक निकाल मिळवून देतील. या राशीतील जातक रिकाम्या वेळेत रचनात्मक काम करण्याचा प्लॅन करतील, परंतु त्यांचा हा प्लॅन पूर्ण होऊ शकणार नाही. यामधील चौथी भाग्यवान राशी आहे कुंभ राशी. तुमच्या तणावमुक्तीसाठी तुम्ही कुटुंबातील सदस्यांची पाठिंबा घ्या, त्यांची मदत घेणे उपकारक ठरेल. तुमच्या भावना आणि तणाव आतल्या आत दाबून ठेवू नका. आपल्या समस्यांचा दुसऱ्यांना सांगण्याने त्या सोडविण्यासाठी त्यांची मदत घेणे संयुक्त ठरते. जवळच्या मित्रांच्या मदतीने काही लोकांना चांगले धन लाभ होण्याची शक्यता आहे. हे धन तुमच्या बऱ्याच समस्यांचा दूर करू शकतो. स्वतःला घरगुती कामामध्ये गुंतवून घ्या. त्याचवेळी उत्साह येण्यासाठी आणि कामाचे वेग टिकून राहण्यासाठी मनाला रिझविणे या गोष्टीवर थोडा वेळ खर्च करा. प्रेमाचा सकारात्मक चेहरा दिसण्याची शक्यता आहे. तुमच्या नियमित कष्टांचे चांगले जीज होईल. तुमच्या जवळील उत्तम संकल्पना आणि तुम्ही केलेल्या कृती यामुळे तुमच्या अपेक्षेच्या बाहेर तुम्हाला फायदा होईल. तुमचा जोडीदार हा खरंच देवदूत आहे. तुमचा आमच्यावर विश्वास बसत नाही? आजच्या दिवशी लक्षात ठेवा आणि त्याची अनुभूती तुम्हाला येईल. यामधील पाचवी भाग्यवान राशी आहे मीन राशी. क्रीडा प्रकारांमध्ये सहभागी होऊन तुम्ही शारीरिक दृष्ट्या तंदुरुस्त राहाल. आर्थिक दृष्ट्या दिवस मिळता जुळता राहील. तुम्हाला धन लाभ होण्याची शक्यता आहे, परंतु यासाठी तुम्हाला कठीण मेहनत करावी लागते. प्रियजनांसोबत बोलताना वादग्रस्त विषय टाळा. तुम्ही तुमचं प्रेम व्यक्त केलात तर तुमची प्रिय व्यक्ती साक्षात सौंदर्याची मूर्ती होऊन तुमच्या समोर येईल. तुम्ही काहीही करू शकाल. तुम्ही प्रभावी स्थितीमध्ये असाल. तुम्ही आपल्यासाठी वेळ काढून आपल्या जीवनसाथीसोबत कुठेतरी फिरायला जाऊ शकता. तथापि या वेळेत तुम्हा दोघांच्या मध्ये थोडेफार वाद होऊ शकतात. अलीकडच्या काळात तुम्ही आणि तुमचा जोडीदार फार आनंदी नसाल, पण मात्र तुम्ही खूप धमाल करणार आहात. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण खूप काही जाणून घेतलात. रोजच अशा प्रकारे राशीफळ जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा आणि या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. तर चला भेटूयात नव्या व्हिडिओसोबत. धन्यवाद.